प्रॉब्लेम झाला आहे, अवेळी जाणं, कधीही जाणं आणि कोणीही अवेलेबल नसणं, काय वाटतं? आता या ठिकाणी आम्ही प्रश्न असेच प्रश्न आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारलो. आता त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या उत्तरांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या उत्तरांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहे. आता जी उत्तरं खरी आहेत की खोटी आहेत ती आता येणाऱ्या दिवसामध्ये वीज जर खंडित नाही झाली तर ती आम्हाला उत्तर भेटून जातं. तर आम्ही त्यांना इल्लिगल कनेक्शन वगैरे जे अतिरिक्त काही इल्लिगल कनेक्शन असतील त्याविषयी विचारणा केलेली आहे. पण त्यांनी सांगितलं की हीट वेव्ह या 4 दिवसामुळे वाढलेली, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढत आहे आणि एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त लोड आणि एखाद्यावर कमी लोड असून त्यामुळे तर लोड शिफ्टिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांनी आश्वासित केलं की पूर्ण ऐरोलीचं वीज खंडन होणार नाही. पण आपल्या घराघरात काही भागामध्ये काही लोड वाढला असल्यामुळे कदाचित त्यांनी शासनाच्या विसर्ती जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी देखील 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी दूर करतील आणि माणसं त्या ठिकाणी कायमचा उपलब्ध करून वायरे देखील त्यांना सांगितलं की आपण जिकडे लोड होईल तो प्रिपेअर राहा की जिकडे इथे लोड वाढू शकतो तिथे प्रिपेअर राहा आणि त्या ठिकाणी वायरही उपलब्ध करून घ्या, जेणेकरून फॉल्ट दूर करताना तुमची वायर ही बाहेरून कनेक्ट करून घ्या आणि वीज खंडतपासून या त्रासापासून लोकांना दूर ठेवा. काय सांगाल? गेल्या 4 दिवसापासून ऐरोलीमधील रहिवासी या विद्युत कटपासून त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत. त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी एका एवढी आपली आधुनिक नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे विद्युत कटचा सामना आपला ऐरोली करायला लागतो. आपली ही नवी मुंबई ही वीज चोरीमध्ये सगळ्यात कमी, तरी देखील विद्युत विभाग का नवी मुंबईकरांना ऐरोलीकरांना त्रास देते त्याचा प्रश्न विचारायला आम्ही घेऊन आलो. तर त्यांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्ती जी हिटवेवची आहे त्यामुळे जो त्यांनी प्लॅनिंग केली होती, जो फिडरवरती जो लोड येतो होता त्याची मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे फिडरवरती लोड आला आणि काही फॉल्ट्स डिटेक्ट झाले. आता त्यांनी आम्हाला आश्वासित केले की ते सगळे जे फॉल्ट्स आहेत ते फिडरचा लोड आहे, तो डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही टेक्निकली आम्हाला त्या गोष्टी माहीत नाही, पण आम्हाला वीज पाहिजे, काही करून आम्हाला रिझल्टशी आम्हाला त्या ठिकाणी लेनदेन आहे. तर आम्हाला ऐरोलीकरांना कंटिन्यूअस 24 तास ही वीज उपलब्ध झाली पाहिजे. या ऑफिसमधून आम्ही ऑफिसमध्ये आलो एकदम संयमाने त्या ठिकाणी आलो, पण जर पुन्हा वीज त्या ठिकाणी खंडित झाली तर आम्ही जो येऊ तो आम्ही संयमाने येणार नाही, आम्ही एक रौद्रधूप धारण करून येऊ. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही विश्वास घेतलेला आहे, एक आश्वासन घेतलेलं आहे की आज आता दुपारपर्यंत देखील जे फिडर कनेक्ट करत होते, फिडर बॅलन्स करत होते, त्यासाठी वीज खंडित झाली होती, तर आता यानंतर वीज खंडित होणार नाही. जर झाली, जर एखादा आपल्या भागामध्ये लोड होऊन जर वायर जळाली तर लगेच 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी केला जाईल. जो आपला सबस्टेशन आहे त्या ठिकाणी मॅनपावर दिवस रात्र ठेवण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. कम्युनिकेशन आपल्या नागरिकांना होणार आहे, कारण जेणेकरून जेन्युअनली जर काही अपघात जर लोडमुळे जो वायरी झाल्यात जळाली तर त्याच्यासाठी एक संपर्क कोणाला करायचा आणि लोकांना कळायला पाहिजे की काय नक्की होत आहे. आणि आता पूर्ण ऐरोलीचं मुळीत जे वीज खंडन आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. एखादं भागात झालं तरी ते 1 तासासाठी जास्तीत जास्त त्या 1 तासाच्या आतमध्ये त्याचा पूर्ण जो फॉल्ट आहे तो दूर केला पाहिजे. आणि आम्ही सर्वजण ऐरोलीतले आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आज संयमाने त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी त्यांना गायकवाड साहेबांना दिलेलं आहे. जर अशी वीज पुन्हा खंडित झाली तर आम्ही संयमाने येणार नाही.